डॉक्टर उपेंद्र कोठेकर हे एक अतिशय सिद्ध असतं अशा प्रकारचे कवी आहेत वेगवेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती हे खूप चांगल्या प्रकारे ते त्या ठिकाणी मांडत असतात रंगराधा गंधराधा रासराधा भास राधा प्रीतीची ही रीत राधा सावळ्याची प्रीत आणि प्रीतीची ही रीत राधा अशा प्रकारचं जे जे शब्द आहेत यातनं त्यांच्यातली कृष्णभक्ती आपल्याला पाहायला मिळते तर कुंपणाने शेतास खावे किती दा राखणाऱ्याने तळे चाखावे किती दा लालसा नाही बरी इतकी अघोरी मांजरीने पिलांना गिळावे किती दा। अशा प्रकारचा विचार मांडत असताना समाजामध्ये आज जी काही लालसा लालच ही तयार झाली आहे त्याच्यावर अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी लेखन केलेलं आहे मग अशी आपण विठ्ठलाच्या संदर्भात अतिशय सुंदर त्यांचं गीतदेखील ऐकलं वेद मंत्र शास्त्र सारे तुझे ठाई स्वर्ग तुझ्या ठाई पांडुरंगा असं पांडुरंगाच्या चरणी लीन होणारं देखील त्यांनी तयार केलं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या या काव्यामध्ये आपल्याला विविध छटा पाहायला मिळतात त्या त्यावेळच्या भावना आणि अभिव्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच सुधीर भाऊ म्हणाले खरं आहे की अनेक वेळा माणसांमध्ये रमणारे किंवा मा चोवीस तास विविध प्रवृत्तींशी ज्यांचा सातत्याने सामना होतो अशा व्यक्तीला इतक्या तरल अशा प्रकारच्या कविता सुचाव्यात हे देखील मला असं वाटतं की अतिशय एक प्रकारचं ईश्वर असं देणंच आहे आणि मग अशी आपण बघितलं की स्वतःच्या कविता तर त्यांनी तयार केल्याच आहेत पण अटलजींच्या अतिशय सुंदर कवितेवर त्यांनी त्या त्या कवितेला मराठीमध्ये त्याचा जो अनुवाद आपल्यासमोर मांडला मला असं वाटतं की यातनंच शब्दांवर त्यांची किती त्या ठिकाणी पकड आहे हे देखील आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळते